नमस्कार मंडळी, गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा मठ, तेथील सोयीसुविधा आणि राहण्याची उत्तम सोय असलेले त्यांचे भक्तनिवास आणि तिथल्या सोयी, त्याचबरोबर मठ परिसरात असलेली सुंदर अशी गोशाळा। तर या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की चैतन्यानंद महाराजांच्या मठा व्यतिरिक्त अजून गोंदवल्यामध्ये बघण्यासारखी कोणती ठिकाणे आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मठाच्या आसपासच इथे खूप सारी मंदिरं आहेत की जी तुम्ही बघू शकता, आणि साधारणतः ही सगळी मंदिरं फिरायला तुम्हाला 30 मिनिटं ते 45 मिनिटं हा अवधी लागेल। तुम्ही इथे बघू शकता गोंदवलेकर महाराज यांचे प्रकट स्थान, गोंदवलेकर महाराज यांनी स्वहस्ताने घडवलेल्या मूर्ती म्हणजेच थोरले राम यांचे मंदिर, थोरले श्रीराम मंदिरातच तुम्ही बघू शकता श्री आईसाहेब यांचे शेजघर आणि त्याचप्रमाणे महाराजांचे शेजघर। त्याचप्रमाणे धाकटे श्रीराम यांचे मंदिर, श्री हनुमानजी यांचे मंदिर, त्याचबरोबर इथे आहे विठ्ठल आणि रखुमाई यांचे सुंदर असे मंदिर, इथूनच अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही पाहू शकता महाराजांचे जन्मस्थान आणि तिथे आज असलेलं सुंदर असं म्युझियम। या म्युझियम मध्ये काही हस्तलिखित, त्यानंतर काही छायाचित्र, महाराजांनी स्वतः वापरलेल्या काही वस्तू, काही कपडे इथे ठेवण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांची सुंदर अशी पेंटिंग्स इथे आहेत। तर एकंदरीतच गोंदवलेकर महाराजांचा मठ आणि इथे आसपासची असलेली सगळी मंदिरं बघून झाल्यानंतर आता आमची घरी जाण्याची वेळ आली, परंतु इथून पाय निघत नव्हता, कारण शिस्त आणि खूप छान प्रसन्न असं वातावरण ह्याचं कॉम्बिनेशन इथे आपल्याला बघायला मिळतं। मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जर ह्या आधीचा भाग म्हणजेच भाग 1 हा तुम्ही पाहिला नसेल, तर त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तो एपिसोडसुद्धा नक्कीच बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। थँक्यू सो मच।